तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला थंबनेल बघून किंवा टायटल बघून समजला असेल की हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे. पण त्यामुळं जे कोणी माझ्या डेली व्लॉगिंग किंवा लाईक लाईफस्टाईल व्लॉग बघण्यासाठी आले असतील त्यांनी प्लीज व्हिडिओ स्किप करा, कारण हा सीडॅक रिलेटेड व्हिडिओ असणार आहे. मेन म्हणजे त्यामध्ये आपण CCEबद्दल बोलणार आहेत की CCE आता तोंडावर आली, एक दोन दिवसात CCE असणार आहे. ठीक आहे, थोडा लेट झाला व्हिडिओ बनवायला मला, थोड्या म्हणजे कंपनीच्या कामामुळे मला टाईम भेटत नव्हता खरं तर, त्यामुळं मग मी व्हिडिओ नाही बनवू शकलो CCE. पण जी नेक्स्ट बॅच आहे त्यांच्यासाठी हे हेल्पफुल राहील, किंवा ही करंट बॅच एक दोन दिवसात जे काही करू शकेल, किंवा कारण आता पेपर स्टार्ट होणार आहेत जस्ट, पण जे उरलेले टाईम असतो आपल्याला त्याच्यासाठी नक्कीच हेल्पफुल राहील हा व्हिडिओ. मी आजच अपलोड करतो आहे, हा एडिट करून मस्त. सो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आपण सगळ्यात पहिलं म्हणजे CCE काय असती. खरं तर CCE म्हणजे कॉमन कॅम्पस एंट्रन्स एक्झाम असती, जी सीडॅकची असती. म्हणजे जेव्हा सीडॅक कंप्लीट होतं आपलं, म्हणजे सगळे मॉड्यूल्स असतात, आठ नऊ मॉड्यूल्स असतात, तर त्यातले ते सगळे कंप्लीट झाल्यानंतर एंडला ते पूर्ण मॉड्यूल्सवरती 40-40 मार्क्सची MCQ टेस्ट होते, त्याला CCE म्हणतात. आणि ही CCE एवढी इम्पॉर्टंट असती, सगळ्यात म्हणजे तुमचं जे कॅम्पसमध्ये एंट्री करण्याचा जो पॉईंट राहतो, किंवा सगळ्यात म्हणून तुम्ही एंट्री पॉईंटच म्हणू शकता ह्याला, तर हे एंट्री पॉईंट राहतो. डायरेक्ट CCEच्या मार्क्सच्या बेसिसवरती तुमचे कॉल्स येतात. सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि CCEला स्कोर करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. माझ्याकडनं माझा स्कोर सांगतो मी, माझा 56 स्कोर होता CCEला, आणि त्याच्या बदल्यात मला कॉल दिले ॲज अ सिव्हिल इंजिनियर 2023 पास आउट, आणि मला आले कॉल, आठ कॉल आले मला. सो त्यातले जवळजवळ 4 ते 5 ओपन टू ऑल कॉल होते, आणि एक दोन कॉल फ्रॉड होते. फ्रॉड म्हणण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट समजून घ्या, फ्रॉड कॉल होते. तुम्ही जर टेलिग्रामला कनेक्टेड असाल तर तुम्हाला कळून जाईल की मी कशाबद्दल बोलतो आहे. सो आत्ता या व्हिडिओमध्ये आपण फक्त CCEबद्दल बोलणार आहेत. मी थोडंफार सध्या काय चाललं आहे, आता एवढ्या दिवसानंतर आता सीडॅकची प्लेसमेंट संपली आहे, तर त्यानंतर सध्या काय सिच्युएशन आहे त्याबद्दल मी थोडंसं सांगून देईल एंडला. आपण सध्या CCEवरती फोकस करू. CCEबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला सांगितलं ही एंट्री लेवलची सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झाम आहे. मॉड्यूल वाईज प्रत्येक मॉड्यूलचे 40-40 मार्क्सचे MCQवरती एक्झाम होते, MCQ बेसिसवरती. स्टार्टिंग आता 20 20 ते आय थिंक 8-5-7 दिवस चालते एक्झाममध्ये, जर सुट्टी असेल तर. मॉड्यूल वाईज एका मॉड्यूल एक प्रत्येक दिवशी एक एक मॉड्यूल. सो त्याच्याप्रमाणे स्टार्टिंग C++, जावा, परत मग ॲडव्हान्स जावा, .NET यांचं मॉड्यूल येते. अजून म्हणजे जे काय मॉड्यूल्स आहेत सध्या मी सगळे नाव घेत नाही, ठीक आहे, तुम्ही समजून जा प्रत्येकाचं मॉड्यूल आहेत. तर मी प्रिपरेशन कशी करायची याबद्दल थोडं सांगतो, ठीक आहे. तर म्हणजे आम्ही तरी कसं केलं होतं, आम्हाला जेव्हा कळलं की CCEला आता कमीत कमी, आम्हाला एक महिन्यापूर्वी कळलं होतं की आपल्याला CCEला एक महिना आहे, पण तरी पण रॅन्डम कुणीच असं चील करत सगळ्यांनी गेलं, जोपर्यंत मॉड्यूल एंड एक्झाम होत नाही पूर्ण तोपर्यंत चील होतं, कोणी एवढं करत नव्हतं. पण लास्टमध्ये आम्ही आम्ही लेक्चर बंक करायचो, जे लेक्चर खराब होते. आता ॲडव्हान्स जावाचं आम्हाला कळत नव्हतं काय काय, तर आम्ही डायरेक्ट बंक केलं होतं ॲडव्हान्स जावाचे लेक्चर्स माझ्या मित्रांनी, कारण आता जेवढं शिकायचं आहे आपलं प्रॉपर, लाईक सर्व्हलेट झालं, जे इम्पॉर्टंट आहे हायबरनेट झालं, ते आम्ही केलं होतं. आणि मग त्यानंतर स्प्रिंग बूटला आम्ही डायरेक्ट आलो होतो, मधलं स्किप केलं होतं JSP वगैरे. मग त्यामुळं स्प्रिंग बूट जे इम्पॉर्टंट आहे स्प्रिंग बूट. सो ते आम्ही लास्टला आमचं सगळ्यात शेवटचं मॉड्यूल होतं ॲडव्हान्स जावा, सो ते आम्ही स्किप अर्धं स्किप केलं होतं आणि अर्धं कंटिन्यू केलं होतं. सो हे झालं ॲडव्हान्स जावाचं बद्दल बोलायचं झालं तर, म्हणजे आम्ही लास्टला कसा स्टडी केला. सो आम्ही काय करायचो, आमचा ग्रुप आहे ना, तर आम्ही काय करायचो, आमचं कॉलेज आमच्या रूममध्ये पण रूममेट्स होते जे विजय वगैरे, यांचे इंटरव्ह्यू बघितले, विजय ईश्वर हे सगळे टॉपर होते, आणि म्हणजे हायस्ट पॅकेज घेतलं विजयनं यांना. सो त्यांच्यासोबत आम्ही काय करायचो डेली, जेव्हा यायचो आम्ही, तर आम्ही कारण लॅबमध्ये तर खरं तर अभ्यास होत नाही, कधी कधी होतो. आणि मेन म्हणजे कसं आहे माहिती का, ते डिपेंड करतं, काही काही जणांनी लॅब करून त्यांना हेल्पफुल झालं, आणि ज्यांनी लॅब स्किप केली घरी जाऊन अभ्यास केला त्यांना त्यांच्यासाठी हेल्पफुल राहतं. सो डिपेंड करतं. सो मला म्हणजे भरपूर गोष्टी राहतात, मला डायरेक्टली क्वेश्चन करतात कोणी की बाबा मी असं असं केलं, एवढं CCEला मार्क येतं, मला एवढे कॉल्स होतील का, किंवा मी प्लेस होईल का, हे इलॉजिकल. प्लीज क्वेश्चन नका विचारूस मला खरंच, कारण हे याच्यावरती काही कळत नाही, काही सांगता येत नाही. खूप आम्ही लास्टला तसं केलं, लास्टचं एक मंथ आम्ही जेव्हा आम्हाला कळायला लागलं की आता CCE जवळ आली, इम्पॉर्टंट आहे सगळ्यात, आपल्याला 70 वरती पाहिजेत. सो आम्ही प्रत्येक वेळी तेच बोलत असायचो की 70 वरती पाहिजेत,
आणि मित्रांनी सगळ्यांनी घेतले, मी थोडं कमी पडलो म्हणून मला कमी आले, बट इट्स ओके, जे आहे ते ठीक आहे. त्यानंतर मग नंतर नंतर जेव्हा ॲडव्हान्स जेव्हा संपलं, मॉड्यूल संपलं, त्यानंतर आपल्याला 15 दिवस भेटले होते आम्हाला सी सीसाठी प्रिपरेशन करण्यासाठी. सो सी सीला प्रिपेअर करण्यासाठी 15 दिवस भेटले. त्या 15 दिवसात आम्ही म्हणजे 2 दिवस त्या 15 दिवसात आम्ही पूर्ण अभ्यास केला होता. फक्त म्हणजे कसं, रूम आपल्याला सुट्ट्या असतात ना, म्हणजे आपल्याला कॉलेज जायची गरज नाही पडत. सो आम्ही कंटिन्यू रूमवरती, म्हणजे आमचं कसं, मी मित्र विजय आम्ही सगळे काय करायचो, रात्रीच्याला खूप वेळ जागायचो, म्हणजे 4-4, 5-5 वाजेपर्यंत जागायचो, आणि नंतर परत म्हणजे सकाळी 11-12 वाजता उठून मग आपलं लंच वगैरे आम्ही स्वतः बनवायचं सगळं. आता मी आणि विजय आम्ही दोघं बनायचो, तो ऑमलेट बनायचा, मी शिरा पोहे हे ते बनवून आम्ही खायचो. आणि मग म्हणजे बाहेर जास्त जात नसायचो आम्ही, टाईम वेस्ट नसायचो. सो आलं की लगेच परत MCQ, एखादा क्वेश्चन, एकदम कन्सेप्टवाला क्वेश्चन आहे. आम्ही कन्सेप्टवरती फोकस केला, आम्ही MCQ नव्हतं विचारत, आम्ही MCQची प्रॅक्टिसच केली नाही. आम्ही कॉन्सेप्ट डायरेक्ट आपले मॉड्यूलचे जे नोट्स येतात ते घ्यायच्या आणि त्याच्यावरती रीड करायला सुरू करायचं. विजय होता, विजयला त्याची सवय होती खूप जास्त लाऊडली बोलून, लाईक लाऊडली बोलून तो अभ्यास करायचा. सो अशी सवय होती, सो आम्ही असा अभ्यास करायचो. सो मी माझं परत परत सांगणार राहील की CC एवढी इम्पॉर्टंट आहे. तुमची सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट असेल कॉल्स येण्यासाठी तर CC असेल. प्रत्येकाने टार्गेट करायचं 60% पडलेच पाहिजे, म्हणजे पडलेच पाहिजे तुम्हाला CC तेवढे पाहिजे. त्याशिवाय तुमचं स्टडी करणंच वर्थ नाही खरं तर. आणि ते जर नसेल तर तुम्ही मग थोडेसे होप्स, लाईक मग प्रत्येक इंटरव्ह्यू असेल तो लास्ट इंटरव्ह्यू असं समजून आपल्याला परत होप्स, कारण खूप खूप दिवस कॉलच येत नाहीत. सुरुवातीला जे नॉन IT वाले आहेत त्यांना कॉल्स येत नाहीत. पहिला कॉल येतो सगळ्यांचा ओपन टॉल असतो, 2-3 कॉल येतात ते ओपन टॉल असतात. त्यानंतर जे कॉल गायब होतात, 15 दिवस कॉल येत नाही नॉन IT वाल्याला, भले तुमचे किती मार्क असो काय असो. हां ठीक आहे, सो ही रियालिटी हे ॲक्सेप्ट करा. ठीक आहे, आपण परत CC बद्दल बोलूया. मॉड्यूल वाईज जायचं झालं तर जावा, म्हणजे आमच्याकडे जे नोट्स होते मी ऑलरेडी टेलिग्राम, तुम्ही नवीन असाल तर माझ्या टेलिग्राम ग्रुपला शेअर करू जॉईन करू शकता. मी ऑलरेडी माझ्या सगळ्या नोट्स सनमीमच्या आलेल्या आहेत, तिथं शेअर केलेल्या आहेत. तिथं तुम्ही बघू शकता की तिथं ऑलरेडी मी नोट्स आहेत ना, त्या तिथून प्रिपेअर केलं होतं आम्ही, सर्क्युलेट होतात आपल्या पोरांमध्ये म्हणजे ग्रुप्समध्ये. सो त्या तिथं मी शेअर केलेल्या आहेत, तुम्ही त्या नक्की बघू शकता, तिथून स्टडी करू शकता. सो मॉड्यूल वाईज बोलायचं झालं तर सगळ्यात पहिलं C++ स्निपेट जास्त करा, कारण स्निपेटचे एवढे हार्ड स्निपेट आले ना तिथं की खरंच म्हणजे आमच्यासाठी प्रेडिक्ट नव्हते केले आम्ही. आणि खूप होते जे आउटसाईड होते, म्हणजे C++ पहिलाच एवढा पेपर एवढा घाण गेलता ना की लाईक मोटिवेशन असं जमिनीत पटवून गेलं आमचं सगळं की बाबा आता काय खरं नाही, म्हणजे आता वाटत नाही आपल्याला जातील म्हणून चांगले मग. सो C++ अवघड गेलता, कशाप्रकारे गेलता, कारण त्याचे एवढाले एक एक ऑप्शन राहायचा फक्त, कोड किती मोठा असेल. सो तुम्ही विचार करा, अशा प्रकारचे स्निपेट खूप जास्त येतात. थेरी बेस असतात, हाफ थेरी हाफ स्निपेट, कधी कधी तर पूर्ण स्निपेट, म्हणजे आता एक बॅच आहे, एका बॅचला पूर्ण स्निपेट आले, एका बॅचला पूर्ण थेरी आली. सो लक या गोष्टीत अशा लक असतात. सो ते झालं, याच्याबद्दल बोलायचं झालं तर हे. आणि म्हणजे ओके, त्यानंतर जावासाठी सेम सांगेल मी, जावा सगळ्यात हार्ड गेला पोरांना आणि सगळ्यात कमी मार्क्स जावाला आहेत. आणि मोस्टली सगळ्यांचा जावा उडाला होता, म्हणजे जवळजवळ 30-40 जणांचा जावा उडाला होता डायरेक्ट, वाटलं नव्हतं एवढा अवघड जाईन खरंच. आणि त्यांनी कन्सेप्ट आणि स्निपेट एवढे हार्ड होते, कन्सेप्ट एवढ्या हार्ड होत्या की असं समजू नका की ते मॉड्यूलमध्ये शिकवते तेवढंच येणार आहे आपल्याला, बाहेरचं पण येतं. खूप साऱ्या गोष्टी असतात बाहेरच्या पण येतं ज्या माहीत नसतात आपल्याला. खरंच कळत नाही मला स्टॅकवाल्यांचं कोणत्या बेसिसवरती पेपर काढता तुम्ही काय, म्हणजे तुम्हाला सांगू का आम्ही असं आम्हाला वाटायचं काय माहिती आहे का, तुम्ही जर असं पेपर काढणार असाल ना तर तुम्ही म्हणजे ऑलरेडी ठरवलं आहे की एवढे पोरं बाहेरच काढायचे, कॉम्पिटिशन म्हणूनच बाहेर काढायचे. मार्क्स कमी आले, हार्ड पेपर काढला, मार्क्स कमी आले कॉम्पिटिशनमध्ये पोरं कमी राहणार, कॉम्पिटिशनमध्ये पोरं कमी राहिले यांचं पर्सेंटेज वाढणार. समजलं. सो असं असतात गोष्टी भरपूर, म्हणजे ते भरपूर गेम खेळतात. आता नवीन मॉड्यूल आलं आहे ॲप्टिट्यूड रिझनिंग, याचं पण आता CC एक्झाम होणार आहे, आमच्या वेळेस नव्हतं. सो त्यासाठी पण प्रिपेअर करा तुमच्यासाठी, म्हणजे अजून एक मॉड्यूल वाढलं तुम्हालासाठी अजून एक थोडा टाईम कमी भेटणार आता बाकीच्या मॉड्यूलसाठी. सो लाईक म्हणजे थोडंसं अवघड झालं आहे, हार्ड होत चाललं आहे सगळ्यात, कारण प्लेसमेंटच्या आत्ता प्लेसमेंटची लेवल बघता तुम्ही, तुम्हाला वाटेल पर्सेंटेज दिसतं एवढं भारी, पण त्यामध्ये जे पोरं प्लेस झालेत ना 2-2 लाखाला 3-3 लाखाला, आणि त्यातले रिसेंटली जवळजवळ 10-12 ले ऑफ केले तर लगेच एक्सको सिस्टम नावाची कंपनी एकदम थर्ड क्लास, त्यांनी पेपर पण आमचे एकदम घाण घेतले होते, सगळ्यांचे पेपर घेतले आणि शेवटी
सी सीला ज्यांचे सगळ्यात चांगले मार्क आहेत त्यांनाच शॉर्टलिस्ट केलं. सो असा मोठा स्कॅम केला होता. ओके, आपण मॉड्यूलवर परत येऊया. सी सी जावावरती, जावा हार्ड गेलं तर त्यानंतर डी बी टी डेटाबेस. प्लीज असं समजू नका की डेटाबेस कॉन्सेप्च्युअल येईल, खूप जास्त हार्ड येतं. 70-80% क्वेरीज होत्या नुसत्या, एवढ्या क्वेरी होत्या घाण हार्ड की मला वाटलं होतं डी बी टी माझं जाणार, सपत वाटलं होतं डी बी टी जाणार. म्हणजे असे असे डे बाय डे असे होप्स कमी होत होते माहिती का, कारण एवढे हार्ड येत होते क्वेश्चन. त्यामुळे तुम्ही हे बघा, डी तुम्ही थोडंसं रॉंग नका घेऊ. मी काय तुम्हाला डिमोटिवेट नाही करत आहे, मी रियालिटी सांगतो आहे. नाहीतर तुम्ही म्हणताल एवढं हा सगळं हार सांगतो, एवढं अवघड आहे, एवढं अवघड आहे, मग पोरांनी एवढं स्कोअर कसं केला. केलं, त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होत्या, त्यांचे कन्सेप्ट क्लिअर आहेत. त्यांनी त्यांच्या त्यांना काय नाही रे बाबा, प्रत्येकाचीच बुद्धी सेम नसते, प्रत्येकाचाच माइंड सेम नाही राहत चालत. सो मी माझ्या हिशोबाने सांगतो आहे, मग ते ॲव्हरेजली सगळ्यांना धरून चालतं, कारण ॲव्हरेजली मुलं माझ्यासोबत होते ना जे सेम स्कोरवाले होते. सो अशा गोष्टी आहेत. जावा झालं, त्यानंतर डॉट नेट झालं. डॉट नेट पण हार्ड होता, डॉट नेटमध्ये पण स्निपेट होते, कोड होते, थेरी पण भरपूर होती. एस डी एम पण हार्ड होता. एस डी एम म्हणजे कसं, एस डी एम सोपा गेला मला खरं तर पेपर एस डी एम, कारण थोडी थेरी वाईज होते, अभ्यास झाला होता थोडा जास्त, सोपा गेला होता तो एस डी एम गेलता. आणि डी एस ए, डी एस ए सोपा होता, डी एस ए सोपा गेलता. डी एस एला लाईक टाईम कॉम्प्लेक्सिटी याच्यावरती जास्त आलतं. परत आता समजा आपण म्हणजे आता नेक्स्ट क्यू ॲड करण्यासाठी किंवा नेक्स्ट एक नोड ॲड करण्यासाठी काय कोड लागेल, तर तो असे असे कोड्स होते. म्हणजे डी एस एस पण सिम्पल होता. सो अशा प्रकारचे एक्झाम आहे. सो तुम्ही काय करा, कन्सेप्च्युअल जास्त चला, एम सी क्यूच्या मागे लागू नका, जमल तेवढा टाईम इन्व्हेस्ट करा विदाऊट टाईमपास करता. थोडा टाईम डोक्याला रिलीफ पाहिजे असतो, थोडं वाटलंच एक तास मित्रांसोबत टाईमपास करा, पण तो हेल्दी असू दे, कारण त्याचं एक तासाचं कन्व्हर्सेशन 2-3 तासावर कधी जाईल हे कळत नाही. सो त्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिलं काय पाहिजे की तुम्ही फोकस ठेवा तेवढ्या ह्याच्यावरती, थोडा टाईमपास करा, जेवण वगैरे करा, फ्रेश व्हा, झोप घ्यायची आणि परत अभ्यासाला लागायचं. सो असं पूर्ण टाईट शेड्यूल ठेवा तुमचं सी सी होईपर्यंत. त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टसाठी टाईम भेटेल. प्रोजेक्ट झाल्यानंतर प्रोजेक्ट टेन्शन घेऊ नका जास्त. प्रोजेक्ट झाल्यानंतर मग लगेच तोंडावरती तुम्हाला प्लेसमेंट स्टार्ट होते, खूप फास्ट होतात गोष्टी. सो बी प्रिपेअर्ड, बी अवेअर. आणि कुठल्याही स्कॅममध्ये किंवा आता तुम्ही प्लेसमेंट स्टार्ट होईल त्यासाठी सगळ्यात पहिलं सी सीसाठी बेस्ट ऑफ लक, प्लेसमेंटसाठी पण बेस्ट ऑफ लक. सो जास्तीत जास्त डी एस एवरती फोकस करा. सी सी एक्झाम झाली ना, तुम्ही सगळे मॉड्यूल सोडून द्यायचे. सगळ्यात पहिलं जे मॉड्यूल आपल्याला प्लेसमेंट देणार आहे ते मॉड्यूल पकडायचे. तुम्हाला प्लेसमेंट देणारे मॉड्यूल्स आहेत सगळ्यात पहिलं एक डॉट नेट आणि एक जावा, आणि त्यानंतर येतं डी एस एप्टिट्यूड, हां, आणि नंतर येतं एसक्यूएल. सो एवढेच इम्पॉर्टंट आहेत ज्याच्यावरती तुमचं प्लेसमेंट होऊ शकणार आहे. लास्ट म्हणजे प्रोजेक्ट. म्हणजे प्रत्येकच कंपनी प्रोजेक्ट देते असं नाही, फोकस करते असं नाही, डिपेंड करतं तो फॅकल्टी तिथला जो इंटरव्ह्यू आहे तो. सो लाईक भरपूर गोष्टी मॅटर करतात. त्यानंतर सी सी पी पी आय डी, तो पण मॅटर करतो. तो प्लेसमेंट म्हणजे इंटरव्ह्यूच्या टायमाला मॅटर करतो तो खरं तर. सो या गोष्टी आहेत, त्याबद्दल बोलायचं झालं म्हणजे लाईक आता आम्हाला आमचं जे सेवा भवन होतं तिथं आमच्या ॲप्टिट्यूड व्हायच्या, तिथं पण जाऊन फ्रस्ट्रेशन यायचं, कारण कधी कधी त्यांचं नेटवर्क चालत नसायचं, मग किती वेळ पण बसत राहायचं. एक्झाम येते तर मग ते थोडंफार इनकॉपरेशन होतं. ही जी प्रोसेस आहे ना आता प्लेस सी सी नंतर आणि प्लेसमेंटची, थोडी टफ आहे. त्यामुळं जो खरंच जो झेलू शकणार नाही किंवा लाईक रागीट आहे, त्यांना खरंच थोडंसं कंट्रोल करावं, कारण भरपूर गोष्टी अशा इथं होत्यात जे अनप्रेडिक्टेबल असतात. आपण ॲक्सेप्टच नाही करत की आपण एवढ्या इन्स्टिट्यूटमधून टॉपमधून करतो आहे आणि हे काय असल्यांसोबत असे असली एक्झाम देणार आपण. म्हणजे कधी कधी असे एकदम सी एक्झाम असते की वाटतं काय ह्यासाठी टाईमपास करण्यासाठी बोलवलं जातं हे. समजतंय तुम्हाला भावना. सो या गोष्टी आहेत. सी सीबद्दल परत थोडंसं परत येऊ. सी सी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, परत सांगतो आहे मी, खूप जास्त मेहनत घ्या सी सीसाठी. सो आपण मोस्टली पॉईंट्स कवर केले जे सी सीसाठी इम्पॉर्टंट आहेत मला वाटतं. आणि त्यानंतर जे सी सीमधून फेल होतात त्यांची पण एक्झाम परत 4-5 दिवसात लगेच होते. सो त्यांनी काही टेन्शन घ्यायची गरज नाही, चांगला स्कोर करायचा. आणि फक्त सेकंड टाईम होताना आहे ना जे पूर्ण जे टोटल मार्क्स पडतात त्यातले 20% मार्क कट करे जातात. सो अशी गोष्टी असतात, त्यामुळं बी प्रिपेअर त्यासाठी. जास्तीत जास्त स्कोर करा सी सीमध्ये आणि लगेच डी एस एच्या मागं लागा. खरं तर ते इम्पॉर्टंट आहे खूप. तुम्ही कोडिंग क्लिअर केलं तर तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकता. इंटरव्ह्यूला गेलात तर तुम्हाला 1-2 एक्सपिरियन्स येतील आणि त्यानंतर तुम्ही चांगलं बोलू शकता. सो लॉट्स ऑफ थिंग्स आर मॅटर.
त्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. तुमचं लक आहे, सी सी पी पी आय डी आहे, तुमचं स्कोर आहे, तुमची बॅकग्राऊंड आहे, लाईक तुमचं टायमिंग आहे, लक आहे, म्हणजे भरपूर. सो एकच गोष्ट नाही आहे. अशा प्रकारे आपण सी सी एचा हा पूर्ण व्हिडिओ कम्प्लीट करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, कारण आता सध्या गरज आहे मुलांना हे या सजेशन. हो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, आणि जर नवीन असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि हो, त्यानंतर मी आता लगेच सीकॅटचा पण एक्झाम सीकॅटसाठी पण एक नवीन व्हिडिओ बनवतो आहे. सो स्टे ट्यून, आणि होप तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील, गावाकडचे हे ते आवडत असतील तर नक्की शेअर करा. सो थँक्यू सो मच. जय शिवाय.